आज मोची समाजाला पसवा लागले, मुस्लिम समाजाला पसवा लागले. आमचा नेता पदनेता शिंदे काँग्रेस, जे असेल ते असेल, पण काँग्रेस पक्ष मोदी सरकार म्हणजे दोघांमध्ये भांडण लावून सरका लागले, तिसऱ्यांना आणा लागले. ताईशिवाय कोण नाही आपल्याला. काँग्रेसला नंतर ना भारी पडणार नाही. आम्हाला ताईच पाहिजे होते. त्यांना विचारायला लागलो काय विकास केलंय, ते मोदी काय विकास केले. सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा क्षेत्र असलेल्या मोदी परिसरात मी सध्या आलेलो आहे. आपण जाणून घेणार आहोत मोदी परिसरातील जनतेच्या मनातील आमदार कोण असणार आहे. आता जरी आमदार कोण असणार आहे हे जरी स्पष्ट झालेलं नाही, म्हणजे प्रत्येक पक्षाचे चेहरे जे आहेत ते उमेदवारी निश्चित जरी झाली नसली तरी पक्षनिहाय नेमकं या परिसरातील लोक कोणाला कोणत्या पक्षाला पसंती देणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आहे. अजय सुळगावकर. कुठं राहिला. मोदीमध्ये. मोदीमध्येच. शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे आमदार होते, आता ते खासदार झालेले. आता ही जागा रिकामी झाली, म्हणजे आमदार आता नव्यानं निवडावं लागणार आहे. कोण व्हावे आमदार असं वाटतंय तुम्हाला. इथं जे कमळला जागा आहे ना, तिनेच कमळलाच उमेदवार. भाजपाला जागा सुटली. भाजपाला जागा. भाजपाकडून अजून चेहरा निश्चित झाला नाही, पण संघा असो किंवा देवेंद्र कोटे असो यांची नावात चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला फारुख शब्दे आहेत एमआयएम कडून, महाविकास आघाडी करून अजून बाबा मिस्त्रींचं नाव घेतलं जात आहे. काय वाटतं. एक नंबर आहे. तर फक्त आम्हाला आमदार साठी सीट काली आहे, म्हणजे कमळच पाहिजे आम्हाला. कमळ पाहिजे. काय. भाजप सरकार आम्हाला योग्य वाटत आहे. कारण काय. एक असं काहीतरी कारण सांगा बघू की यामुळं आम्हाला भाजप योग्य वाटते म्हणून. कारण जर प्रश्न नाही आहे तर इथं आम्हाला तर भाजप सरकार युवा पिढी तर आम्ही सर्व भाजपलाच मत. याच्यानंतर आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे होते. होते पण आम्हाला ते ताई पण आमचे लाडकी ताई आहेत. त्यांनी पण आणि त्यांनी पण इथं शहर मध्ये मध्ये त्यांनी काम केले होतं. आणि त्यांचे आम्ही पण त्यांचे हे आहेत, आभारी आहेत. काय नाव तुमचं. नागेश उपते. आता निवडणूक आमदार हे पैसे दिले ती लाडकी बहिणीसाठी काय नाही, पण कार्यकर्ते केले त्याने आपल्या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये. मतदान कोणाला करणार. शिवसेनाच करणार. शिवसेना. हा पडवणी शिवसेना. हा ते आणि एकनाथ शिंदे. हा तेच. कारण का. का कारण. काय कारण. कारण म्हणजे त्याने कस आमच्या लाडकीबाई नाही नाही रे गोर गरिबीला त्यांनी दान अभिनंदन केले. त्याने काय काय असेल त्याने पण केले. त्याने काँग्रेस पण होत नाही आमदार. अरे काँग्रेस का होतो. काँग्रेस काय नाही. एक बहिणीला साथ दिले त्याने. कोण. शिवसेनावाले. शिवसेनावाले आताच नाही पहिल्यापासूनच. पण त्यांना कोण निवडून आणून दिले नाही. भागातले आमदार पहिला प्रणिती शिंदे काँग्रेसचे होते. काँग्रेस होते. विकास केला नाही का त्यांनी. काही केलं नाही. ते काय केलं नाही. अरे मला विचारून बघाय तर पंचायत गाड्यावर पाठीमागे या म्हणून सांगा त्यांनी विकास काय केले नाही. ती म्हणजे मोदी परिसरातच ना. मोदी परिसरात येतच. आता विधानसभेच्या निवडणुका लागलेत. कोण आमदार व्हावा असं वाटतंय. बाबा मिस्त्री आहेत, एमआयएमचे फारुख शब्दे आहेत, भाजपाकडून उमेदवार घोषित होतील कदाचित देवेंद्र कोटे आहेत, संघ आहेत. काय म्हणतो माहितीये का. पक्षाचा व्हावा वाटत. मला पक्ष फक्त एकच काँग्रेस पक्ष. काँग्रेसकडून बाबा मिस्त्रींना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. जे असेल ते असेल, पण काँग्रेस पक्ष. का बरं असं वाटतंय. का की माहितीये का. बघा तुम्हाला सांगतो ज्या वेळेस ते कोण तर निवडून आले ते कोण हिरो होता. हिरो. अच्छा. कुठल्या मराठी पिक्चरचा. काय झाला. बनसोडे होते. शरद बनसोडे खासदार होते. काय केले त्यांनी. नाही आता आमदारकीच्या निवडणूक आहे. मी काय म्हणतो माहितीये का. त्यांनी खासदार असू द्या की आमदार असू द्या. म्हणजे भाजपाचे काय केले नाही. काय केलेत मला सांगा. मग ते दाढीवाला आला कोण. ते महाराज होते. जय महाराज. त्यांनी काय केलं. सगळं घर भरून घेतलं. गप असले. सोलापूरचा इतिहास काहीच केला नाही. आता ही जावा बंगल्यावर आमच्या ताईला म्हणलं ना. ताई अशाशी मदत आहे. ताई मदत करते आम्हाला. म्हणून तुम्ही काँग्रेसच्या पाठी. काँग्रेस. काँग्रेस गरीबाला जी मदत करतात तीच करणार ना. काय नाव आहे. बालराज मित्रे. बर. मोदीखानामध्ये राहता का. मतदान करता का. करता. कोणाला करत असता मतदान. आता लाडकी बहीण. लाडकी बहीण. कोणाला. लाडकी बहिणीला कोण मदत करायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिंदे कुठला पक्ष आहे. महायुतीचे आहेत ते. शिवसेना. शिवसेना. शिवसेनाच करणार. अच्छा. म्हणजे येणाऱ्या विधानसभामध्ये कोण आमदार व्हावं वाटतंय तुम्हाला. तसं जर ते एकनाथ शिंदेचे जे कोण खालचे आहेत असं उभारलं. आता जे उभारलं आता ते आपलं तिकडे झालं. हा त्यांनाच घालणार आहे. ठरल्यानंतर हरल्यानंतर शिवसेनेकडून असतील त्यांना
मतदान करणार? मतदान करणार का बरं का म्हणजे इतक्या लोकांना तुम्ही मदत करायला आहे म्हणून 1500 रुपये तुमच्या घरच्यांना मिळाले का? आमच्या घरचे नाही तर मग आमचं सुनो पण मिळाले नाही त्यांना कोणाला मिळालं नाही पण त्यांनाच घालणार बाकी लोकांना बाकी लोकांना जर मिळालं का नाही त्याच्यासाठी त्यांनाच करणार विचार. विधानसभेच्या निवडणुका लागू झालेल्या आहेत आमदार म्हणून कोणाकडे पाहता तुम्ही कोण आहे तुमच्या मनातील आमदार काय वाटतंय? शिवसेना. शिवसेना कोण असेल उमेदवारीतून शिवसेनेचं? भाजपला जागा सुटते शहर मध्येची काय म्हणता? भाजप सरकार राहणार. भाजप सरकार राहणार? राहणार 100%. असं काय वाटतंय? ते सरकार आहे हो. मग महाविकास आघाडी पण आहे ना, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, जयंत पाटील आहेत, हे काय सरकार शिवाय चालत नाही. कुठली सरकार हवी आहे? मोदी सरकार. नाही राज्यात कोणाची सत्ता हवी आहे? मोदी सरकार. मोदी सरकार शिवसेना? हा शिवसेना. फडणवीस? फडणवीस. का बरं चाहता आपण? तुम्ही चाहतायत? कोणाचे चाहते? दोघांचे. फडणवीस आणि शिंदेचे? शिंदे नाही आपल्या पास, शिंदे चालत नाही. मग कोण चालतंय? मोदी सरकार एक. फडणवीस आणि मोदी? फडवाडे समजून बस झाला. आमदार कसं आहे माहिती आहे का? काँग्रेस लोक काय करायचे माहिती आहे का? प्रत्येक समाजाला सांगले की माझ म्हणजे सांगतोय तुम्हाला एक वाक्य, आज मोची समाजाला फसवा लागलेत, मुस्लिम समाजाला फसवा लागलेत. कोण फसवत आहे? काँग्रेस लोक. काय म्हणते ती? मुस्लिमला म्हणते ती तुम्हाला आम्ही उमेदवार देतो, मोची समाजाला म्हणते ती आम्ही तुम्हाला उमेदवार देतो. म्हणजे दोघांमध्ये भांडण लावून सरका लागलेत, तिसऱ्यांना आणा लागलेत. बरोबर नाही? मग आमचं काय मत आहे, मी एक मीटिंग घ्या, मोची समाजांना बी एक सांगा आणि मुस्लिम तिसरा कुणाला बी आणून तुम्ही देणार आणि याच्यात काय होणार? समाज समाज मध्ये यांनी म्हणतात मुस्लिम मलाच पाहिजे, मोची म्हणतात मलाच पाहिजे, आज तेलगू अजून एक समाज आहे त्यांनी बी म्हणतात मलाच पाहिजे, मग याच्यात कोण वाले येडा? म्हणजे जनता कन्फ्युजन करायचं. मग जनता विचार करणार, मोची समाज बी एक विचार करणार, आम्ही मोचीचा काय ते सांगतो विचार करणार, कधी ना कधी विचार करणार. मुस्लिम पण एक संख्या, त्यांचं पण एक मत आहेत, लाख मत आहेत त्यांचे पण, आमचे बी लाख मत आहेत. काँग्रेसला नंतर ना भारी पडणार. तुमच्या मनातले आमदार जे कुणी असतील ते काँग्रेसचे असतील? काँग्रेसचेच. आम्ही काँग्रेसला मत देतो. तुम्हाला काय वाटतंय कोण कोणाला मतदान करणार तुम्ही? काँग्रेस. काय कारण काय? ताईशिवाय कोण नाही आपल्याला? ताईशिवाय कोण नाही? ताई ज्याला सांगतील ज्याला उभा करतील त्याला मतदान करणार? हो करू. काय असं का काय कारण काय असणार? नाही ताई कोण लास्ट पर्यंत? काँग्रेस. काँग्रेस काय बरं? काँग्रेस गाय आसरो होता पहिला, गाय वासर नाही दिले पक्षी, इंदिरा गांधीच आत दिले, हातावर चिक्का मारले. बरोबर आहे. पुन्हा आता तुम्ही हातावर शिक्का मारणार? काय नाव आहे? बजरंग भंडारे. कुठे? मोदीत राहायला? बरं आता निवडणूक आहेत विधानसभेची, कोणत्या पक्षाचा आमदार व्हावा असं वाटतंय? भाजपा, शिवसेना, एमआयएमचा आहे, काँग्रेसचा आहे? काँग्रेस. काँग्रेस काय कारण आहे? कारण वगैरे काय नाही आहे, खुल्ला बोलतो मी. काय बोला? खुल्ला बोला ना. खुल्लाच बोलतो. काँग्रेसला का हो? काय झालं काहीच झालं नाही. कल्याण झालं नाही. परणीताई शिंदे साहेब ज्या वेळेस होते त्यावेळेस आम्हाला ज्या वेळेस सगळं चांगलं होतं, आता हे दुसरे नेते येऊन उभा फाटाफूट करा, त्यांच्या क्रॉसिंग आमच्यात हे करलेत, त्यांनी बी हे करलेत, आम्हाला बी उपाशी करले. आमचे ताई बरे आहे, काँग्रेस बरं आहे आमचं. आमचा नेता परणीताई शिंदे काँग्रेस. म्हणजे मतदान करताना काँग्रेस? काँग्रेस करणार. हा काँग्रेस, दुसरा कुठला नाही. विधानसभेचे मतदान आहेत सध्या, कोणाला मतदान करणार? भाजप पक्षाला. भाजप का हो? भाजप कारण? कारण नरेंद्र मोदी लय विकास करायला लागले ते म्हणून त्यांना. नाही इथं जे भाजपाचे उमेदवार असेल त्यांना मतदान करणार तुम्ही? त्यांनाच करणार. राज्यात कोणाची सत्ता यावी असं वाटतं? शिवसेना? भाजप. भाजप शिवसेना युती. शिवसेना युती. शिंदे. महाविकास आघाडी का नको? नाही आम्हाला वाटत नाही तसं. काय कारण? काय कारण? मोदी तर चांगलं करायला लागले ते,
म्हणून त्यांची सत्ता यावी असं आम्हाला वाटतं. त्यांची सत्ता यावी वाटतं. तुमच्या भागाचा विकास कोणी केलाय? आमदारांनी केलाय ताई असताना केलेत ते. मोदीचा विकास झालाय? मोदी भागाचा झालाय. आयोगच झालाय. आयोगच केलंय सर. काय झालं त्यांना? विचारायला लागलो काय विकास केलाय? इकडे मोदी काय विकास केलाय? मोदीने काय विकास केलाय मोदीला सांगा. तुम्हाला प्रश्न करतायत काय पाहिजे विकास म्हणून? काय यावेळेस सत्ता आली? एक एक जण बोला. काय झालं यावेळेस? काय विकास केलाय ते मला पाहिजे. काँग्रेसने विकास केलाय म्हणता का तुम्ही? काय थोडंफार तर काय केलंय? काय केलंय मी काय म्हणतोय आता तुम्हाला? आता आम्हाला ते लाडकी बहीण म्हणजे पैसे दिलेत. आमचा भाऊ बोलतो बघा. तीन दोन शब्द मानून घ्या. तीन महिन्याखाली किंवा दोन महिन्याखाली तेल किती होतं दुकानात मध्ये? 110 रुपये 90 रुपये असं होतं. आता किती झालं? आता 140 च्या पुढे. मग हे विकास आहे का? मग तुम्ही असं देता घेता का? गॅस टाकी किती होती? गॅस टाकी किती रुपये होती? 400 साडे 400 रुपये होती. आता किती आहे? काँग्रेस तिथं आलंय. तिथं किती आहे? कर्नाटकात काँग्रेस आलं. काँग्रेस आलं का नाही तिथं? आहे का नाही? आहे का नाही? मग आता हे मला आमदार म्हणून कोण आहे? काँग्रेसचाच व्यक्ती? काँग्रेस व्यक्ती. मला काँग्रेस पाहिजे. काय नाव आहे? मल्लेश कंपली. मोदी परिसरातलेच ना तुम्ही? याच भागात? याच भागातले. बर, आता निवडणूक आहेत विधानसभेचे, तुमच्या मनातील आमदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? शिवसेना, भाजप, काँग्रेस, एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते इथं इच्छुक आहेत. आता लवकरच ते तिकीट वगैरे भरून कन्फर्म होणार आहे, पण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावा असं ठरवलंय? आमच्या म्हणजे माझ्या मतानुसार भाजपचे देवेंद्र कोटे यांना तिकीट दिले तर आम्ही पूर्ण मोची समाजाचे काय तरुण पोराने बीजेपीचं हे सीट शिवरले आम्ही बाहेर काढू शकतो आम्ही. म्हणजे तुमच्या मनातील आमदार जर देवेंद्र कोटेंना इथं भाजपातून जागा सुटली तर त्यांना तुम्ही उमेदवार घोषित झाल्यानंतर निवडून आणणार? नाहीतर शिवसेनेचा एकनाथ गटाला गेला तर सावंत सर असू दे नाहीतर काजे सर असू दे यांचा. मनोज शेजवाळ इच्छुक आहेत? त्यांना देत नाहीत. मनोज शेजवाळ आताच पत्रकार परिषद घेऊन सांगलेत. ठीक आहे, मग एकनाथ गट शिंदे असले तर आम्ही काय हे नाही. म्हणजे महायुतीचं करणार? काय कारण आहे? कारण म्हणजे मागच्या 3 टर्ममध्ये प्रणिती शिंदे इथं काहीच भागामध्ये काहीच विकासाचे काम केले नाहीत आणि गोरगरिबां लोकांना ते आणि हे सवलत करते ते सवलत करते युगा मोठे मोठे बोलून इथं लोकांचे मत काढले. आमच्या मोची समाजामुळे तीन वेळा तिने निवडून आले आणि काही भागात आमच्या भागातच प्रणिती शिंदे यांचं एक काहीच कामं नाही तिथं. काय महायुतीचं करणार आम्ही मतदान करणार? म्हणजे काँग्रेस काँग्रेसचा. तुम्ही काँग्रेसचा उमेदवार जो कोणी असेल त्याला मतदान करता? हा. काय कारण आहे? कारण हा आहे आम्हाला. काय कारण आहे? गोरगरिबांना बघतात त्याने. तुम्हाला कोण हवं? आम्हाला इथं सध्या आपलं आमदारला भाजप हवं. इतक्या दिवस काँग्रेसला जिंकवलात आता भाजप पाहिजे का? आपण आमदार सीट आमची काहीच गेली ना खासदारला. खासदार झाली ते आता आमदारला कोणाला टाकवा? मत काँग्रेस पण आहेत ना त्यांच्या ताईचीच. नाही आम्हाला ताईच पाहिजे होते. आता ते नाही खासदार, आता आम्हाला भाजप पाहिजे. जर मोची समाजाचा उमेदवार मिळाला नाही तर काँग्रेसला जड जाईल वाटतं? जड जाईल. आता त्यांनी करणारच तसं. मुस्लिम समाजाला पण तुम्ही टिवाला वरती त्यांना पण म्हणजे सांगायला दोघांना. काय म्हणणं तुमचं? माझा मित्र आहे. म्हणजे मोची समाजाला उम्मेदवारी मिळावी असं वाटतं तुम्हाला? हा 100% पाहिजेलच ना. काँग्रेसकडून उमेदवारी बाबा मिस्त्रीला देण्यास इच्छुक आहेत. बाबा मिस्त्रीला मिळू शकते उमेदवारी? 100% आहे का? त्यांना देतात म्हणून वाढतंय का कुणाला? जनतेला नाही. आता जनता सांगेल ना काय करणार. तेच म्हणतो ना, तुम्ही एक निर्णय घ्या नीट, सांगा काय असेल क्लिअर करा. बाबा मिस्त्रींना इथून तिकीट मिळालं काँग्रेसकडून. बघा, आज मुस्लिम आणि मुस्लिम समाज आणि मोची समाज एकत्र आहेत. दोघं पण म्हणालेत की आमच्या समाजाला एक उमेदवार पाहिजे. मोची पण म्हणालेत माझ्या समाजाला उमेदवार पाहिजे. आमचं असं नाही की कुणाला मी उमेदवारी द्या, ते जनतेसाठी काम करायला पाहिजे. काम करणारा आमदार पाहिजे. आमदार पाहिजे. लोक पैशासाठी काम करू नका, घर भरण्यासाठी काम करू नका. हे जनता
बेरोजगार असं बसते ते त्यांचा विचार करा तुम्ही असं घ्या लागलो असं द्या लागलो असं द्या लागलो असं घ्या लागलो असं करू नका। आताच आपण मोदी परिसरात असलेल्या लोकांकडून त्यांच्या मनातील आमदारकीसाठीचा पक्ष कोण आहे आमदार कोण आहे प्रतिक्रिया जाणून घेतलेला आहे। एकंदरीत पाहता या परिसरातील लोक मोची समाजाचे जास्त करून राहतात आणि इतर समाजाचे देखील आहेत, परंतु यांच्या मनातील आमदार कोण आहेत तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता जाणून घेतलेलाच आहोत। पाहत रहा राजनीती न्यूज चॅनल सोलापूर।